एक मच्छर जगाला टेंशन। जगभरात टाइगर मच्छरचा धुमाकूळ। टाइगर मच्छर समोर अगरबत्ती ही फेल। मच्छरांमुळे मलेरिया, डेंगू, चिकनगुनिया सारखे आजार होतात, त्यामुळे मच्छर पळून लावण्यासाठी आपण घरात मच्छर मारणाऱ्या बॅट पासून मच्छर अगरबत्ती पर्यंत अशा अनेक साधनांचा वापर करतो। मात्र हे मच्छर इतके शक्तिशाली झालेत की आता अगरबत्ती किंवा लिक्विड सुद्धा निष्प्रभ ठरू लागलंय। विशेष करून डेंग्यूला आमंत्रण देणाऱ्या टायगर मच्छरनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। जपानच्या संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करून एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केलाय। या अहवालानुसार गेल्या काही वर्षात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढली आहे। मच्छर मारणाऱ्या औषधांचा कोणताही देहापासून आराम करा। आराम काका, नम्मा होमिओपॅथी मध्ये याला उपाय आहे। नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी। प्रभाव या मच्छरांवर दिसून येत नाही। टायगर मच्छरांमुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जवळपास 8 पटीनं वाढली आहे असाही दावा जपानी संशोधकांनी केलाय। त्यामुळे मच्छर पळवण्यासाठी तुम्ही घरात अगरबत्ती जाळून निश्चिंत होत असाल तर सावधान, कारण हेच मच्छर तुमचं टेन्शन वाढवू शकतात। या रिपोर्ट झी 24 तास। आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास।